ग्राहकांना योग्य ते पेट्रोल देण्याऐवजी पेट्रोल कमी भरल्याची बाब वाडीतील सरकारी भारत पेट्रोल पंपावर रात्री 11 सुमारास घडली. रिपोर्टिंग करना है तो मोबाइल घर आला माझा थांबव जाऊ नका तुम्ही म्हणून आणि तो एरिया मॅनेजरले पण भेटून घेऊ तो माझा मोबाईल घेऊन आला माझ्या तर ओळखत नसेल ना मला नाही ना पण त्यांनी अरेरावीची भाषा बोलली ना बघू ना त्याचं मालका करा हलका करा ऑल इंडिया रिपोर्टर ऑल इंडिया रिपोर्टर सौरभ चल गया आता तू काढ शूटिंग पकडी बॅग लाव तू मंगळवारी वाडीचे रहिवासी डॉक्टर अर्जुन खाडे यांनी रात्री 10:30 त्यांची दुचाकी भारत पेट्रोल पंपावर नेली. त्यांनी पेट्रोल पंपावर पेट्रोल 6 लिटर 920 ml भरले परंतु पेट्रोल कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने अर्जुन खाडे यांनी कर्मचाऱ्याला जाब विचारला. तसेच संपूर्ण पेट्रोल गाडीतून काढून मोजण्याची विनंती त्यांनी केली. मात्र कर्मचाऱ्याने डॉक्टर खाडे यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना पुढे ढकलण्यात आले. त्यांनी मी त्यांना विचारलं की किती बसते याच्यामध्ये तर ते म्हणजे आम्हाला तर काही माहिती नाही किती बसते ते. त्यांनी सरळ आपली मशीन सुरू केली आणि पेट्रोल दाखवला ना झिरो दाखवला मला आणि पेट्रोल भरायला सुरुवात केली. पण 2 दिवसाआधी मला शंका आली होती की हे लोक पेट्रोल कमी देतात म्हणून मी आज या ही स्थिती केली की म्हटलं गाडी फुल करा. फुल केल्यानंतर त्यांना म्हटलं मीटर रिडिंगमध्ये आलं त्यांच्या मीटर रिडिंगप्रमाणे 6 लिटर 920 ml पेट्रोल त्यांनी माझ्या गाडीमध्ये टाकलं. मला शंका आली मी म्हटलं त्यांना मला कॅननी तुम्ही मोजून द्या बरोबर. जेव्हा त्यांनी कॅननी मोजून दिलं तर ते भरलं फक्त 6 लिटर 500 ml 420 ml इथेही कमी पडलं आणि मी गाडी तर काही चालवत म्हणजे पाहिजे ढकलत आणलेली नाही आहे चालवतच आणली. माझ्याही गाडीमध्ये 1-1.5 लिटर पेट्रोल हमेशा असते. मी व्यवसायाने डॉक्टर आहे माझी गाडी कधीही ड्राय होत नाही हो देत नाही. आता हा जो फरक आलेला कितीचा फरक आलेला साधारण 1.5 लिटर पेक्षा जास्तचा फरक आहे. किती 1.5 लिटर पेक्षा जास्त 1 लिटर पेट्रोल तुम्हाला कमी दिलं निश्चित माझं असं थांबत आहे. त्यांनी परत वाटल्यास परत मोजून द्यावं तुमच्या समक्ष त्यांनी माझ्या गाडीचं पेट्रोल त्यांनी काढून मोजून द्यावं त्याच्यापेक्षा माझी वेगळी मागणी नाही आहे. आणि जर असं होत असेल तर तुम्ही पत्रकाराच्या माध्यमातून वर तक्रारी करून काही ना काहीतरी कारवाई झाली इथल्या मॅनेजरांना भेटले का. मी त्यांच्याशी भेटलेल्या पण ते हुसत घालतात हमारे यहां पे चोरी होती नाही झिरो दिखाया. इथले जे तक्रार बुक राहते त्या तक्रार बुक मध्ये तुम्ही तक्रार दाखल केली आहे. सुरुवातीला ते तक्रार बुक द्यायलाही तयार नव्हते पण जेव्हा कदाचित त्यांना कोणीतरी फोन केला असेल तर मग त्यांनी मला तक्रार बुक दिलेली आहे आणि त्या तक्रार बुकमध्ये मी आता माझा तक्रार निवन केलेली आहे. डॉक्टर खाडे यांनी मनसे नेते योगेश चनापे यांना फोन करून घटनेची माहिती दिली. मनसे कार्यकर्त्यांनी येऊन त्यांना पेट्रोल काढून मोजणी केली असता सुमारे 400 ml पेट्रोल कमी आढळून आले. या प्रकरणाची सत्यता जाणून घेण्यासाठी पत्रकारांनी ग्राहकांच्या समस्या ऐकून घेतल्या. कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती पंपाचे संचालक श्रीकांत डागवेकर यांना दिली असता पंप संचालक डागवेकर पंपावर पोहोचले. काही समजण्याआधीच पत्रकारांना धमकावून पत्रकाराचा मोबाईल त्यांनी हिसकावून घेतला. या प्रकरणी वाडी पोलीस ठाण्याचे API अचल कपूर कर्मचाऱ्यांसह पंपावर पोहोचले. पत्रकार गुन्ह्याची तक्रार करणार होते परंतु API कपूर यांनी हे संपूर्ण प्रकरण शांत करून ग्राहक व पत्रकारांची समजूत घातली. अखेर कंपनीचे पंप संचालक श्रीकांत डागवेकर यांनी ग्राहक व पत्रकारांची माफी मागितल्याने प्रकरण मिटले. आता थोड्या वेळ आधी इथे स्थानिक रहिवासी या वाडीतले अतुल देवगरे आणि डॉक्टर खाडे साहेब ते काही वेळा आधी तुमच्यासोबत बोललेले आहे. आम्हाला यांचा कॉल आला की भाऊ आम्हाला 2-3 दिवसापासून या पेट्रोल पंपावर कुठेतरी पेट्रोल कमी भरत आहे अशा शंका आलेल्या आहे आणि आत्ताच थोड्या वेळ जेव्हा यांनी पेट्रोल इथे पेट्रोलचं फिलिंग केलं त्यांच्या गाडीमध्ये ते पेट्रोलचं पूर्ण मीटर रिडिंग तुमच्या समोर तिथे समोर दिसून आलेलं आहे. घेऊन घ्या जवळपास 1-1.5 लिटरचा फरक त्या मशीनमध्ये आणि ऍक्च्युअल त्यांनी मोजलं तिच्यामध्ये दिसून आलेलं आहे. इथचे व्यवस्थापक इथे कोणी हजर नाही आहे मॅनेजर सुद्धा हजर नाही आहे. इथचे पेट्रोल पंपचे कर्मचारी हे म्हणून आलेले आहे की आम्ही गाडीमध्ये पेट्रोल असल्यामुळे जो पूर्ण आम्ही तिच्यामध्ये फिलिंग केलेली होती पेट्रोलची ही पूर्णपणे साफ आहे. पण जेव्हा ऍक्च्युअली ते त्यांची ती मोजणी झाली पेट्रोलची तिच्यामध्ये जवळपास 1.5 ते 1.5 लिटर पर्यंत त्या पेट्रोलमध्ये फरक येऊन आलेला आहे. अशा प्रकारच्या कित्येक नागरिकांनी शंका व्यक्त केलेल्या आहे
पण ज्या वेळेला तिच्या व्यवस्थापकासोबत किंवा तिचे जे फोरकोट सुपरवायझर असतात त्यांना तक्रारी केल्या असता हे अरेरावीची भाषा करतात आणि कोणत्याच प्रकारचं त्याला तांत्रिक किंवा टेक्निकल उत्तर यांच्या या कंपनीचा जो पेट्रोल पंप आहे भारत पेट्रोलियम याच्याकडनं प्राप्त होत नाही।